26 मार्च पासून बीड जिल्ह्यामध्ये 10 दिवस कडक लॉकडाऊन, बाहेरगावी जाताना येताना टेस्ट बंधनकारक. वाढते कोरोना रुग्ण पाहता बीड जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजे 25 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. या काळामध्ये शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व खासगी कार्यालय बांधकाम बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 24 मार्च रोजी बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. काय बंद असेल तर बीड जिल्ह्यातील स्टेडियम, जिम, स्विमिंग पूल, उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार आहेत. तर शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण संस्थाही बंद असतील. सार्वजनिक खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने बंद असतील. सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, नाट्यगृहे बंद असतील. मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ सुद्धा बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे सुद्धा बंद असतील. खासगी कार्यालय बंद असतील. दुकानाचं शटर बंद करून आत क्लोजिंगची कामे 3 व्यक्तींना करण्यास परवानगी असेल. तर काय सुरू असेल, सर्व किराणा दुकानाचे ठोक विक्रेते सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये दुकानातून घरपोच किराणा माल हा पुरवठा करतील. दूध विक्री सकाळी 10 पर्यंत सुरू राहील. भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील. हे किरकोळ विक्रेते सकाळी 7 ते 12 या काळामध्ये गल्लोगल्ली फिरून विक्री करतील. खासगी दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण व दवाखान्यांशी संलग्न असलेली दुकाने 24 तास सुरू ठेवता येतील. सर्व न्यायालय, राज्य केंद्र शासनाची कार्यालय 50% उपस्थितीमध्ये सुरू ठेवता येतील. पेट्रोल पंप, साई पेट्रोल पंप हे दोन्ही पंप जे आहेत ते सुरू राहतील. येथील पोलीस, आरजी व इतर शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, घरगुती गॅस, पिण्याच्या पाण्याचं वितरण करणारी वाहने, दैनंदिन वर्तमानपत्रे, नियतकालिके, डिजिटल प्रिंट मीडिया, शासकीय कार्यालय सुरू राहतील. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असेल. स्वस्त धान्य दुकाने 12 पर्यंत सुरू राहतील. आणि आता ज्यांच्या कोणत्याही परीक्षा असतील तर त्या विद्यार्थ्याकडे विद्यार्थ्यांचं ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉल तिकीट सोबत असतं, ते दाखवल्यानंतर सुद्धा मुभा मिळेल. आणि परीक्षांपुरते महाविद्यालय सुरू आहे. ज्यांचा पूर्ण रोजगार जाणार आहे त्यांना काही किराणा वगैरे प्रशासन देणार आहे का? ज्यांचा पूर्ण रोजगार जाणार आहे आणि घरी बसल्याच्या नंतर त्यांच्या खायण्याचे प्रश्न निर्माण होणार आहे त्यांना काही किराणा वगैरे देणार का? आणि सामान्य जनता तुम्ही जे आदेश दिले त्याचं पालन करेल का असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने याच्यावर काहीतरी तयारी केली असेल ना? आपण तर पाहिजे एवढे दिवस त्यात कमी होणार, फार कमी ताण आपण लोकांना दिलेला आहे. तेवढ्याच तुम्ही पालन केलं व्यवस्थित यावेळी, पुढे 10 दिवसानंतर सुरू राहील. अदरवाईज नंतर तुम्ही सांगताच्या सूचनाचा विचार करून आपल्याला आपण वाढवावा पण लागेल. म्हणजे आपण बघणार आहे की कशा पद्धतीने आपण सूचना पालन करताय. आणि फार काय मोठा तो हा फिजिकल नाही, हा म्हणजे मानसिक इलाज करणं गरजेचं आहे लोकांना. तो बिहेवियर आपली सुधारण्यासाठी हे जर बंधन आपण स्वतःला घालून घेतलं तर त्या मानसिकतेतनं आपण सर्व नियमांचं पालन करू असं माझं माहिती. स्वतः बोलला आपले तहसीलदार स्वतः जाऊन आले, आपले बाकीचे कर्मचारी जाऊन आले, व्यवस्था केली आहे. जर बिघडला असेल तर दुरुस्त करायचं, एक दिवस देईल ना तो. दुसरी गोष्ट, 5 दिवस वगैरे ती गोष्ट आपल्या कार्यालयात येताना ते सॅनिटायझर ठेवलेले संपले. सर, आपण महाविद्यालय पूर्णपणे बंद केले, आता सध्या विद्यापीठाच्या एक्झाम सुरू आहेत.
दहावीचं नाव परीक्षा घ्या ना, दहावी बारावीचं नंतर बीए बीकॉम बीएससी पेपर सुरू आहे, इंटिरियर एक्झाम चालू आहे, बीए बीकॉम बीएससी चे पेपर सुरू आहेत, आपल्याला कळवलं सर विद्यापीठाचे पेपर तर रेग्युलर चालणार आहेत, त्याला त्याच्यावर आपल्याला निर्णय घेणं अपेक्षित आहे जिल्हा असे पण पुढे आले. आपण काल परवापर्यंत बघितलं की त्यांच्याकडे जेव्हा तपासणीला आपण गेलो, तपासणी म्हणजे न करता दुकानं सर्रास चालू ठेवलेली. हॉटेलसाठी आपण टेकअवे केल्यानंतर लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली की आम्हाला लोकांना इथं बसू द्या, काही बसू बसले नाही तर 50% प्रमाणे सुरू ठेवा. आपण नंतर 50%चा निर्णय घेऊन पाहिला, परंतु हॉटेलमध्ये गर्दी कमी होत नाही आणि लोक नियम पाळायला तयार होत नाही असं आपल्याला दिसलं. सर्वजण नियम पाळतात, सर्वजण नियम पाळत नाही असं कुठलंही याला आपल्याला रूल लावता येत नाही. लग्न समारंभ सगळे बंद ना, कोण देणार सर परवानगी? सर परवानगीचं डिपार्टमेंट देईल ना, ते परवानगी याच्यामध्ये तुम्हाला कुठेही सूट पाहिजे असेल तर ते परवानगीचे तुम्ही अर्ज करा, त्याच्यानंतर तुम्हाला परवानगी दिली जाईल. पोलीस प्रशासनाकडे महसूल करणार, त्याच्यासाठी काही नोडल ऑफिसर आपण नेमून ते कळवणार आहोत. त्यावरचे जे काही गोष्टी असतील तुम्हाला वाहतुकीचे आहेत ते तुम्ही एक ठिकाणी आपण मागच्यावेळी असं केलं होतं त्याप्रमाणे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला परवानगी दिली जाईल. त्यासाठी क्लिअर करून अजून वेळ आहे तुम्हाला उद्या. माझ्या विनंती आहे की आपण हा लॉकडाऊन माझ्या मते फार सौम्य आहे असं तुम्हाला वाटतं सर? आम्हाला वाटतं प्रॉपर जनतेला नाही वाटत सर, सामान्य जनतेसाठी नाही, जनतेला वाटू नये याच्यासाठी जाईल. शिस्त पालन असं होत नाही, शिस्त पालनाचे दोन तीन प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धती, त्यामुळे ते सगळे प्रकार आपण करून पाहिजे. तुमची भावना मला समजते काय त्या सगळ्या प्रकारच्या टप्प्याटप्प्याने आपण इकडे आलो. मी पोलीसचे माझे हे ऐका, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि मी संधी दिली आहे. गेले 30 दिवस आम्ही ऑब्झर्व करतोय आणि कोणावर फार हार कार्यवाही आम्ही केली नाही, करता येत होती आम्हाला पण ती केली नाही. तर कृपया तुम्ही सहकार्य ठेवा, तशी काही वेळ येणार नाही. आनंदाने 10 दिवसानंतर आपला आकडा कमी झालेला असेल त्याचं परत इथंच आपण बसू आणि लॉकडाऊन उठल्याची घोषित करू. चेन ब्रेक करण्यासाठी आपल्याला फक्त हा 10 दिवसाचं पालन करायचं आहे. हे जर केलं आपण तर आपल्याला पुढचे काही महिने व्यवस्थित काम करता येईल. पुन्हा मी ते सांगतो, रुग्ण संख्या ही कमी जास्त होणे हे आपल्या संपूर्ण बिहेव्हिअरवर अवलंबून आहे. आपली जर वागणूक वर्तणूक व्यवस्थित असेल लोकांची तर याच्यावर आपल्याला कंट्रोल करते. म्हणजे आकडा एवढा कमी गेला तर आपण मास्क वापरायचं बंद करायचं असं आपण कुठेही सांगू शकत नाही. सर सर ह्या वातावरणात पॅनिक क्रिएट होऊ नये आणि थोडी क्लिअरिफिकेशन व्हावं म्हणून म्हणतोय. आज आपली पॉझिटिव्हिटी 11 ते 13% दरम्यान आहे, ज्यावेळी म्हणजे आयसीएमआरचा रिपोर्ट आहे. सध्या जो आपण लॉकडाऊन करतो आहे हा 10 दिवसासाठी असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या आस्थापना आहेत पूर्णपणे बंद राहतात. सकाळचे 9 वाजेपर्यंत आपण दूध विक्रेते भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी वेगवेगळा वेळ नेमून दिलेला आहे, ती नियमावली आपण जाहीर केलेली आहे. वॅक्सिनेशन आणि लसीकरण, लसीकरण आणि जे आपली तपासणी आहे ती व्यवस्थित चालू राहील, आरोग्य सेवा सगळ्या चालू राहतील. त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आपण एक एक पेट्रोल पंप चालू ठेवणार आहे. बीडला गावामध्ये आपले 2 पेट्रोल पंप हे चालू राहतील.
अत्यावश्यक जे सेवा आहेत त्या सर्व सुरू आहेत. शासकीय कार्यालय सगळे सुरू राहते. शासकीय बांधकामं जी असतील ती चालू राहते. या ठिकाणी कारखान्यांना आतमध्ये कर्मचारी असून आणि त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी ते कारखाने चालू राहू शकतात. अशा पद्धतीने हा आपला लॉकडाऊन असतो. याच्यामध्ये जिथं कुठं सूट पाहिजे असेल लोकांना, कारण आपल्याला वॅक्सिनेशनसाठी आणि तपासणीसाठी लोक बाहेर घ्यावे लागतील. त्यासाठी आपल्या SMSची आपण सुविधा केलेली आहे, परवानगीची कागदपत्र देण्याची सुविधा केलेली आहे. त्याप्रमाणे आपलं वॅक्सिनेशन आणि तपासणी जी आहे अँटीजेन तपासणी असो किंवा RT-PCR ती व्यवस्थित चालू राहील. अशा पद्धतीने हा लॉकडाऊन असेल. वाहतुकीवर संपूर्ण बंदी राहील. फक्त अत्यावश्यक शासकीय वाहने जी आहेत तेवढीच अलाउ केली जातील. या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना प्रवास करायचा असेल त्यांना मुभा राहील. म्हणजे बाहेरच्या बाहेरपासून जी वाहनं जाणार असतील ती जातील. ST-ची सेवा संपूर्णतः बंद राहील. आणि लॉकडाऊनचा जसा परिणाम आपल्याला कळेल तर आपण एखादं विड्रॉ करायचा पण विचार करू. लॉकडाऊनच्या विरोधात अनेक जण आहेत. ही आता हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. लोकांनी पालन करावं हीच आपली इच्छा होती. संधी दिली पण आता हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे ओके सर, थँक्यू.